जैसे आज ये आंदोलन है, जो योगिता ताई ने ये आंदोलन रखा है, जैसा कि पुलिस भर्ती में महिलाओं की 2019 में एग्ज़ाम ली गई थी और एग्ज़ाम के बाद जो उनको नियुक्ति नहीं दी गई है पदों पर, तो अभी जैसा कि इन लोग को पहली बार ऐसी वैकेंसी निकली थी कि जो महिला ड्राइवर की थी, तो मेरी सरकार से हाथ जोड़ के यही विनती है। और जैसा कि अभी हम देख रहे हैं कि पहले जो सरकार थी वो अलग थी, पर अभी जो हमारी महिला फ्रेंडली, हमारे मोदी जी का तो नारा ही है कि बेटी बचाओ और बेटी पढ़ाओ, तो मैं ये मानती हूँ और मेरी ये बीजेपी गवर्नमेंट से ये हाथ जोड़ के विनती है कि इतनी सारी महाराष्ट्र भर से महिलाएं आके बैठी हुई हैं, इन्होंने एग्ज़ाम पास आउट की है, पर पास आउट करने के बावजूद भी आज इनको जो नियुक्ति पद पे नहीं मिली है, तो मेरी हाथ जोड़ के विनती है कि इनको इनके पदों पे नियुक्ति दी जाए। और जब तक इनको नियुक्ति ना दी जाए तब तक आप दूसरी और वैकेंसी ना निकालें, बस इतना ही कहना चाहूँगी। नमस्कार सर, मैं वैष्णवी चौधरी। ही आमची पुलिस भर्ती महिला पोलीस शिपाई चालक की भर्ती होती, ती 2019 ची होती, ज्याची पूर्ण प्रक्रिया ही 2021 मध्ये घेण्यात आली। तर या भरतीमध्ये आमची सगळी प्रकारची प्रक्रिया झालेली आहे, आमचे रनिंग पासून सगळं झालेलं आहे। त्यानंतर आम्हाला जेव्हा त्यांनी अंतिम लिस्टमध्ये आमचं नाव घेतलं नाही, तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की आमचं नाव का बरं कापणं, त्यांनी सांगितलं की तुम्हाला 50% या क्रायटेरियानुसार आम्ही तुम्हाला काढण्यात आलं। पण सर, हा 50% क्रायटेरिया जाहिरातीमध्ये कुठेच अवेलेबल नाही आहे। भरती देताना आम्ही भरतीशी रिलेटेड जेव्हाही कुठल्याही भरतीचं का म्हणजे भरतीसाठी आम्ही तयार होतो तेव्हा जाहिरात बघत असतो, पण जाहिरातीमध्ये कुठेच नाही आहे। आणि हा त्यांनी 50% क्रायटेरिया त्यांनी आम्हाला बाय हँड देण्यात आला आहे, आणि जे बाय हँड दिल्यावरही त्यांनी जे संकेतस्थळ दिले आहे त्या संकेतस्थळावर कुठेही अवेलेबल नाही आहे, त्यांच्या संकेतस्थळावरही कुठेच नाही आहे हा। आणि त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला म्हणण्यात आलं की नाही बा तुमचं झालं आहे सिलेक्शन हे ते, आम्ही आम्हाला 50% अट लादण्यात आली रनिंगसाठी, फिजिकलमध्ये आम्हाला 50% क्रायटेरिया सांगण्यात आला, पण 50% खरी गरज ही पोलीस शिपायांना होती। यांनी पोलीस शिपाई हे 2 मार्क 3 मार्क 5 मार्क असे घेण्यात आले आणि आम्हाला बल्कि जास्त मार्क असून सुद्धा यांनी आम्हाला घेतलं नाही आहे। प्रत्येक अट यांनी पोलीस शिपायांना चालकलाच लावले आहे। ड्रायव्हिंगची अट ती आम्ही पास केली आहे उत्तीर्णपणे, आम्हाला 40% क्रायटेरिया होता त्याच्यानुसार आम्ही ड्रायव्हिंगची अटही पास केली। त्यानंतर यांनी लगेच आम्हाला फिजिकलची अट लावली आहे, ती आम्हाला ना रनिंगच्या म्हणजे फिजिकलच्या ग्राउंडवर सुद्धा सांगण्यात नाही आली आहे आणि काहीच नाही। फक्त जेव्हा फायनल लिस्ट लागली त्यावेळेस यांनी आम्हाला सांगितलं की 50% अट तुम्हाला लागू होते त्यामुळे तुम्हाला काढलं। यांनी मुलींच्या जेवढ्याही जागा होत्या त्या सगळ्या मुलांना दिल्या, ज्या मुलींच्या आरक्षित जागा असतात त्या 33% आरक्षणाचं सांगण्यात आलं आहे, पण मुलींना ते आरक्षण मिळालेलं नाही आहे, ते बल्कि मुलांना देण्यात आलं आहे। तर आम्हाला हेच म्हणणं आहे की आमची जी हक्काची जागा आहे ती आम्हाला मिळण्यात यावी, ना की मुलांना। हे प्रत्येक वेळेनं म्हणते, आता मॅडमनी सुद्धा म्हटलं बेटी बढाओ बेटी बढाओ, पण जेव्हा बेटी समोर जायला निघते तर हे बेटीचे पाय ओढून मागे आणत आहे। आम्हाला म्हणणं आहे की आमची ती हक्काची जागा आहे ती आम्हाला द्या, आम्ही काही लोकांची जागा मागत नाही आणि त्या मुलांना काढा आम्ही हेही म्हणत नाही आहे, पण आमची जी हक्काची नोकरी आहे ती द्या। आता तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात जागा काढत आहे पण याचा काही फायदा नाही, त्यातल्या भरपूरशा महिला अशा ज्यांचे वय मर्यादा संपून गेले आहे, ते बिचारे लहान लहान लेकरं आपले घरी ठेवठेव इथे आलेले आहे महिला, की गव्हर्नमेंट आता तरी आमच्यावर लक्ष देईन। आम्ही वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकदा नाही दोनदा नाही तीनदा आम्ही निवेदन देऊन चुकलं आणि एक वर्षापासून आम्ही तेच करत आहे निवेदन देणं, पण आत्तापर्यंत गव्हर्नमेंटचं आमच्याकडे लक्ष गेलेलं आहे नाही आणि यापुढेही कधी जाईल हे आता आम्हाला समजायला येत नाही। त्यासाठी आम्ही आता हा मार्ग निवडला की आता तरी गव्हर्नमेंटचं आमच्यावर लक्ष जाईल आणि ते आमच्या मुद्द्याकडे लक्ष देतील आणि आम्हाला आमच्या हक्काची जागा मिळवून देतील। थँक्यू। आम्हाला फक्त एवढंच बोलायचे आहे की हे जे आम्हाला 50% अटीनुसार बाहेर करून राहिले ती जाहिरातीत कुठंच नाही आहे। तर आमचं असं आहे की जर तुम्ही जाहिरातीत आज 2022 जी जाहिरात काढली यांनी, आम्ही एक वर्षापासून सगळं पत्रव्यवहार करत आहोत आणि 2022 जी यांनी भरती काढली त्या जाहिरातीत यांनी धडधडीत दिलेलं आहे। आमच्या प्रशासनाला एकच बोलणं आहे की जर तुम्ही तीच अट त्यावेळेस असं जाहिरातीत नमूद केली असती तर आज आम्ही तुमच्यासमोर न्यायाची भीक नाही मागितली असती, आम्ही स्वतः आपली चूक ॲक्सेप्ट केली असती। मला प्रशासनाला एकच विनंती आहे की तुम्ही स्वतः बोलता की हो तुमच्यावर अन्याय झालेला आहे तर मग तुम्ही आपल्या नियमात दुरुस्ती करा आणि आम्हाला आमच्या पदावर नियुक्ती द्या, बस मला हेच बोलायचं आहे। धन्यवाद। हमारी मांगे पूरी करो।